माणसं किती आणली? म्हातारीला मारायला अजून किती माणसं पाहिजेत तुला? तुम्ही माझ्याबरोबर यायचं आणि त्या फेमाईला संपवायचं. मला माहितीये की आयला खरंच माझ्याकडनं चूक झाली होती. सोनी मराठीवरील आशीर्वाद तुझा एकविराई या मालिकेच्या आजच्या म्हणजे 21 मार्चच्या भागात नायटू मामा आणि बळी भेटतात आणि भीमाईला मारायचं प्लॅनिंग करतात. तर भीमाई वीराच्या फोटोसोबत बोलताना तिथे तानिया येते. तर मालिकेच्या कालच्या म्हणजे 20 मार्चच्या भागात आपण पाहिलं, माझ्यापासून कोणी काही लपवू शकत नाही आणि आता नायटू कुठेही लपला असेल तरी तिथून मी त्याला शोधून काढेन असं भीमाई सुलीला बोलते. तेव्हा तानिया आम्हाला भूतकाळातलं सत्य सांगा असं भीमाईला बोलते. त्यावेळी भीमाई ते सत्य सांगण्यासाठी तयार होते आणि उद्या तुम्ही माझ्यासोबत एकविराईच्या डोंगरावर चला, तिथे मी तुम्हाला सगळं सांगेन असं भीमाई बोलते आणि त्या दोघींनाही जवळ घेते. तेव्हा तानिया मला आईची खूप आठवण येते असं भीमाईला बोलते. तेव्हा भीमाई माझ्यासाठी तुम्ही दोघी सुद्धा सारख्याच आहात असं सुली आणि तानियाला बोलते. इथे नायटू मामा टेम्पोतून बळीला घेऊन येतो. तेव्हा बळी त्याची सुटका केल्याबद्दल नायटू मामाचे आभार मानतो. तेव्हा नायटू मामा, तुझा जो कोणी बाबा असेल त्याला सांग की कोळीवाड्यात काही काम असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असं बळीला बोलतो. तर इथे पुन्हा बळी शिवाकडून मार खाऊन आलाय हे अनिशला पटत नाही. तितक्यात तिथे मोचन महाराज येतात. तेव्हा अनिश त्यांच्या डोळ्याबद्दल त्यांना विचारतो. तेव्हा माझा डोळा कामातून गेलाय असं मोचन महाराज त्याला सांगतात. त्यानंतर बळी तानिया भीमाईची नात असल्याचं सत्य मोचन महाराजांना सांगतो. हे ऐकून त्यांना धक्का बसतो आणि तानिया जर भीमाईकडे राहिली तर तिची ताकद वाढणार आणि हे आपल्याला जड जाईल असं मोचन महाराज म्हणतात आणि बळीला भीमाईचा जीव घ्यायला सांगतात. तेव्हा नायटू मामाचा बळीला फोन येतो आणि भीमाई कोळीवाड्यात आल्याचं तो बळीला सांगतो. इथे भीमाईला भूतकाळातल्या काही गोष्टी आठवत असतात आणि ती भावूक होते. मालिकेत आता पुढे काय घडणार? बळी आणि नायटू मामा मिळून भीमाईचा जीव घेणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आशीर्वाद तुझा एकविराई सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.